तर डॉकयार्डमधील इमारत अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. पहाटे साखर झोपेत असलेल्या आपल्या रहिवाशांचा बळी घेऊन ही इमारत क्षणार्धात जमीनदोस्त झाली. कॉलम आणि प्लिंथला धक्का लावणाऱ्या एकावर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. पण एवढ्यावर जबाबदारी संपली का? या घटनेची जबाबदारी कोणाची? का आली ही वेळ? 26 जणांचा बळी कोणाच्या बेजबाबदारपणामुळे गेला? या घटनेचं उत्तरदायित्व नेमकं कोणाचं? डॉकयार्ड इमारतीच्या अपघातात अक्षरशः काही कळायच्या आत पहाटेच्या साखर झोपेत काळाने अनेकांचा घास घेतला. आज त्यांच्या मागे उरलेल्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नाहीये. याला जबाबदार कोण? कोणाच्या बेजबाबदारपणामुळे गेले हे जीव? याचं उत्तर महापालिकेला द्यावंच लागेल. डॉकयार्डमधल्या या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकांनी अखेरचा श्वास घेतला. अजून किती दबलेत याची कल्पना येत नाहीये. जीव गेले ती माणसं होती, कोणाच्या बेजबाबदारपणामुळे गेले हे जीव? इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे, पण या घटनेच्या चौकशीचा ढिगारा उपसला तर अनेकांच्या बेजबाबदारपणाचे नमुने समोर येतील. पुनर्विकासाची आवश्यकता असलेल्या या इमारतीकडे महापालिका अधिकाऱ्यांनी का दुर्लक्ष केलं? पुनर्विकासासाठी विकासक विलास बोराडे यांचे प्रयत्न सुरू होते, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पैशाच्या मागणीसाठी फाईल दाबून ठेवली असा आरोप विकासकाने केला आहे. बाजार समिती ज्यांच्या हातात आहे त्यांच्या मार्फतच आणि तिथे फाईल अजूनही पडून आहे ना आमची. आयनेचे टू रिलीज करत नाही, काही ना काही धोरण मनाचे श्लोक तयार करतात, मनाचे धोरण तयार करतात, त्यामुळे ही हानी झाली आजच्या तारखेला. स्थानिक नगरसेविका यामिनी जाधव यांनीही याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना दोष दिलाय. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात घडल्याचं त्या म्हणतायत. वारंवार प्रशासनाला आम्ही सांगून सुद्धा याची दुरुस्ती केली गेली नव्हती आणि त्यांना पर्यायी जागा सुद्धा दिली गेली नव्हती. हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे आमच्या कुठल्याही प्रकारे ऐकत नाहीत, ना वॉर्ड लेवलला ऐकत, ना कमिटी लेवलला ऐकत, ना सभागृहातले प्रशासकीय अधिकारी ऐकत, त्याच्यामुळे हे अशा गोष्टी करतात. गेलेल्या जीवांचं काय? त्यांच्या जीवाची भरपाई कशी होणार? तळमजल्यावर नूतनीकरण करणाऱ्या डेव्हलपरवर गुन्हा नोंदवला म्हणजे जबाबदारी संपली का? पुनर्विकासाच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करणारे पालिका अधिकारी तेवढेच जबाबदार नाहीत का? ते या घटनेची जबाबदारी स्वीकारणार का हा खरा प्रश्न आहे. आपल्या निष्काळजीपणाने 25 पेक्षा जास्त जणांचे बळी घेणारी माणसं मोकळी कशी? त्यांच्यावर कारवाई कधी होणार हाच खरा प्रश्न. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास एक पाऊल पुढे.